मी कोणत्याही प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा कधीही युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष बनवणार नाही, असा इशारा न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस क्रिस्टी यांनी दिलाय. मालदीवमध्ये गतवर्षी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पीपीएम आणि पीएनसी या पक्षांच्या आघाडीनं भारतविरोधी भावनांचं वातावरण तयार केलं, असा निष्कर्ष युरोपीय महासंघाच्या निरीक्षकांनी काढलेला आहे. म्यानमारच्या उत्तर पश्चिमेकडील एका गावात सैन्यानं जोरदार हवाई हल्ला केला, ज्याच्यामध्ये 9 लहान मुलांसह 17 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 20 लोक जखमी झालेत. जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. मध्य जपानमध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. गेल्या काही दिवसापासून जर्मनीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. जर्मनीच्या सगळ्या 16 राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्यासह रस्त्यावर उतरलेत.